आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळात जिओच्या टॉवरला विरोध, नागरिकांनी काम बंद पाडलं, नगरपालिकेने गंभीर घ्यावं अन्यथा संघर्ष अटळ. शिरोळ नगरपालिकेच्या सावळ्या गोंधळामुळे आज क्रांती चौकातल्या नागरिकांना संताप व्यक्त करावा लागला. क्रांती चौकातल्या गट नंबर 134 मध्ये संदीप गायकवाड यांच्या जमिनीत जिओ कंपनीचा नेटवर्क देणारा टॉवर उभारला जात होता. या टॉवर स्थानिक नागरिकांचा प्रचंड विरोध आहे. आज इथं जेसीबी यंत्राच्या सहाय्याने 30x20 8 फूट खोलीचा खड्डा पाडण्याचा प्रयत्न सुरू होता, तो लोकांनी हाणून पाडला. पक्षी मरतील, वृद्धांना त्रास होईल, बालक आणि गर्भवती महिलांना रोगराई होईल असा आक्षेप नागरिकांनी घेतला आहे. लोकवस्तीत हा जिओचा टॉवर नको अशी भूमिका नागरिकांची आहे. शिरोळ नगर परिषदेचे प्रशासक सांगलीला राहण्यासाठी आहेत, तर मुख्याधिकारी हे कुरुंदवाडला राहतात, त्यामुळे शहराचं वाटोळ होत चाललं आहे. सध्या लिपिकवर गावचा कारभार सुरू आहे, त्यामुळे स्वयंघोषित समाजसेवकांनी यावर लक्ष द्यावं अशी मागणी होत आहे. महानकर न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे. क्रांती चौकचे रहिवासी असून इथे नेटवर्किंग टॉवर होत होता जिओचा, त्यामुळे आपल्या भागातील आबालवृद्ध गर्भवती महिला तसेच सर्व नागरिकांना त्यापासून त्याच्या इलेक्ट्रॉनिक्स पीपी वेव रेंजपासून भरपूर त्रास होत होता होणार होता आणि तो त्रास नको म्हणून आम्ही नगरपरिषद तहसीलदार यांना आज नोटीस देऊन हे निवेदन देऊन हे काम बंद करण्यासाठी प्रवृत्त करून हे काम बंद पाडले. त्याबद्दल आम्हाला ज्या आपल्या सहकार्य केलेल्यांचा आमच्या मंडळातर्फे आम्ही जाहीर आभार व्यक्त करतो.